अरे रे रे देवा, काय करू आता, नुसता परेशान झालो. अरे शामराव, काय एवढा दुखी दिसतोयस? काय सांगू बाबा, कापूस लावावा की नाही लावावा आता हेच समजत नाही. तुला सांगतो, एवढी औषधी मारली जी नाही ती कृषी केंद्रावरून आज म्हणून पाहिली, पण काय बी फरक नाही बुवा. पण रामराव, तुझे शेत मात्र लई झक्कास आहे बाबा. तुझा कापूस लई जोरदार धिगल यंदा. अरे विशेष नाही, हे बघ, मी पण आधी तुझ्या सारखाच लई असाच परेशान होतो, म्हणून मी तुझी अडचण चांगली ओळखतो. पण तू फक्त माझ्या प्रश्नांची हो किंवा नाही यामध्ये उत्तर दे पहिले. बर चालत की, विचार आता. मोनोचा फवारा मारला होतास का तू शेतात? म्हणजे मारला? अरे अख्खी मोनोची बाटली उतानी करतो मी दरवर्षी. अरे बापरे, काय समजलास तू? शाबास, मग आता सांग, कीटकनाशकांचं मिश्रण करून फवारतोस की नाही शेतात? भाऊ, मोनो नंतर दोन पूचे फवारे माझे मिश्रण केलेल्या कीटकनाशकांचेच असतात. हे पण भारी. आता मला सांग, एवढ्या सगळ्या फवारण्या करतो, मग फवारणी करताना संरक्षित किट घालून तू किंवा तुझा शेतमजूर काम करतच असतील की? संरक्षित किट काय राहत बाबा? वा रे पैलवान, जेवढं पण तू म्हटलंस ना, ते सर्व तुझ्या या कापसाच्या शेतीत कारणीभूत आहे बर का? अरे एवढे सगळे भयानक कीटकनाशक मारूनही किडींवर नियंत्रण नाही, आणि तू काय हे भलतेच सांगत आहे? अरे पठ्या, तुझे हे मोनो वापरतो ना, हे केंद्रीय कीटकनाशक बोर्ड भारत सरकारनं अति विषारी घोषित केले, माहितीये का तुला? याच्या वापरानं किडी मरतात सुरुवातीला, पण नंतर किडींची शेतात कापूस पिकांवर तग धरून राहण्याची जी क्षमता असते ना, ती वाढत जाते. मग याच किडी कितीही मोनो मारल्या तरी वाढतच जातात, शिवाय ते मित्र किडींना पण संपवते. अरे बापरे, काय म्हणतोस? मग पुढं पण सांग बाबा, काय करू ते? हा बाबा, दम धर, सगळं सांगतो तुला. हे जे काही कॉकटेल मारताना कुठल्याही प्रकारची कितीही तीव्रता असलेली कीटकनाशक कोणत्याही योग्य सल्ल्यानुसार तू एकत्र करून मारतोस ना, याचा परिणाम पिकावर तर होतोस, पण तो फवारा मारणाऱ्याच्या आरोग्यावर आणि निसर्गावर पण घातक परिणाम करतो बर का? बापरे, आणि ते संरक्षित किट तो काय प्रकार आहे बुवा? अरेड्या, रसायन म्हणजे केमिकल आहे की नाही? हे फवारताना आपल्या नाका तोंडात जातात, आणि याचा परिणाम अत्यंत वाईट, दमा लागतो, चक्कर येते, आणि तू जे घातक कीटकनाशक वापरतो ना, त्यानं तर डायरेक्ट विषबाधा होते, जागीच मृत्यू. यवतमाळची काय परिस्थिती झाली होती विसरला का तू? संरक्षित किट म्हणजे रसायन फवारताना डोळ्याला गॉगल, तोंडाला मास्क, मास्क नसेल तर नाका तोंडावर चांगलं झाकलं जाईल अशी वस्त्र वापरावी, अंगावर फुल बायांचा एप्रॉन म्हणजे संरक्षित सदरा असावा, पायात बूट घालावे, आणि मगच फवारणी करावी. चांगलं सैनिकाप्रमाणे तयार होऊन फवारणी करावी. आपण तर शेतीचे सैनिकच आहोत ना गड्या. तुझं म्हणणं तंतोतंत पटलं बुवा. असं? चल, मोनो वापरू नये, कॉकटेल वापरू नये. मग आता काय वापरू सांग? एक तर या सर्वांवर खर्च पण खूप होतो. अरे भाऊ, जग लय पुढे गेलं, तू बसला अजून त्याच जागेवर. जिथं हास तिथंच, जिथं अडचणी असतात तिथं उपाय आणि पर्याय पण असतात. तुला आता कमी खर्चाचं तंत्रज्ञान शाश्वत उपाय सांगतोय बघ मी. मग पर्याय सांग मला या सगळ्या गोष्टींवर. ते सांगतो, ऐक माझं. कापूस लागवडीनंतर पहिले 45 दिवसांपर्यंत घातक रसायन म्हणजेच मोनो न फवारता नीम अर्क आणि दशपर्णी अर्क वापरावा, आणि हा हे घरच्या घरी सुद्धा बनवता येतं बरं. असं वय? मग बरं भा, वा मग पुढे काय करावं? पुढे जैविक कीडनाशक फवारावीत. मेटारायझिम, वर्टिसिलियम, ट्रायकोडर्मा, क्रायसोपरला ही सर्व जैविक कीडनाशक, आणि मित्र किडे अगदी स्वतःहून या सर्व रस शोषक किडी आणि बोंड अळींचा नायनाट करतात. आणि लक्षात ठेव, नीम अर्क, दशपर्णी अर्क वापरल्यानं हे नैसर्गिक असल्यानं याचा परिणाम मित्र किडींवर होत नाही, आणि मोठ्या प्रमाणात मित्र किडींचं संवर्धन होतं बर का? म्हणजे डबल फायदा. पण एक सांग, हे सर्व जैविक कीटकनाशक धोक्याची तर नसतात, हे पटलं. ही भेटतील कुठं? भारी प्रश्न विचारलास बरं तू. ही तुला नजीकच्या कृषी विज्ञान केंद्रात किंवा प्रमाणित प्रयोगशाळेमध्ये नक्कीच उपलब्ध होतात. हे बघ, तू ती मंत्र ऐकली असेलच ना, इच्छा तिथं मार्ग. वय वय वय, मानलं गड्या तुला, पण एक सांग, एवढी सगळी माहिती तुला भेटली कुठून रे? तेच म्हणतो ना गड्या, आपल्या गावात राबवल्या जाणाऱ्या BCI या प्रकल्पातून. BCI हे काय आता नवीन? अरे वेड्या, आदर्श सुधारित कापूस प्रकल्प,
हा प्रकल्प ठराविक पण मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यातील गावांमध्ये राबवला जातोय. आपल्या गावात पण त्यांचा एक कृषी दूत येतो आणि मार्गदर्शन करतो. त्यातूनच हे सर्व प्रयोग मी करतोय. अरे हा, ते गावात गर्दी करून काही ना काही सांगत असतात ते का? अरे काही ना काही नाही, याला मोलाचा सल्ला म्हणतात. हा मोलाचा सल्ला देऊन कापूस उत्पादन आपल्या गावात शाश्वत पद्धतीनं कसं वाढल हे ते सांगतात. अरे बाबा, तू पण येत जा, ऐकत जा आणि शेतीमध्ये प्रयोग करत जा. बरोबर आहे दादा, आता मी तर त्यांना नाही सोडणार. मी पण BCI शेतकरी बनणार. शाबास, चल येतो मी, तालुक्याला निघालोय. अरे थांब की जरा. बाबा, उत्कृष्ट BCI शेतकरी पुरस्कार घेण्यासाठी बोलावलंय मला. चल नंतर भेटू. भारीच ना, मी पण BCI शेतकरी बनवून सर्व तत्वे पाळून एक आदर्श BCI शेतकरी बनणारच. मंडळी, शामरावनं जसा निश्चय केला तसा आपण पण करूया आणि BCI प्रकल्पाच्या अनुषंगानं शाश्वत पद्धतीचा कापूस पिकवूयात.